नमस्कार, स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडीला तोडीस तोड अशी खमंग खुसखुशीत शेपू वडी। ही वडी चवीला इतकी टेस्टी लागते की ज्यांना शेपू आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी शेपूची एक गड्डी धुवून बारीक चिरून घेतली आहे। एका परातीमध्ये एक गड्डी बारीक चिरलेला शेपू, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन टीस्पून तीळ, दोन टीस्पून धने जिरे पावडर, दोन टीस्पून हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट, पेस्ट तुम्ही कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ। आता यामध्ये घालूया दोन वाट्या बेसन पीठ। आता बेसन पीठ शेपूमध्ये मिक्स करून घेऊया। शेपूची गड्डी केवढी मोठी आहे त्या प्रमाणानुसार बेसन पीठ लागेल। शेपू जास्त आणि पीठ कमी वाटतंय त्यासाठी एक वाटी बेसन पीठ अजून घालूया। शेपूच्या भाजीमध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं बेसन पीठ घाला। आपण ही वडी तळून घेणार आहोत त्यासाठी बेसन पीठाचे प्रमाण थोडे जास्त घाला। थोडं थोडं पाणी घालून पिठाचा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा गोळा तयार करा। शेपूला पाणी सुटल्यामुळे थोडंसं पीठ अजून लागेल त्यासाठी अर्धी वाटी पीठ मी अजून घालत आहे। यामध्ये घालूया एक टीस्पून हळद। पीठ आणखी वापरलं आहे त्यासाठी थोडंसं मीठ आणखी घालूया। बाकीच्या साहित्यांबरोबरच हळदसुद्धा घाला। मगाशी हळद घालायची विसरली होती म्हणून मी आत्ता घातली आहे। पिठाचा छान गोळा तयार झाला आहे। आता याला थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेऊया। बेसन पीठ जास्त चिकट असल्यामुळे ते परातीला चिटकून बसलं आहे। उलटण्याच्या साहाय्याने सगळं पीठ काढून घेऊया। आता मोदकाच्या चाळणीला तेल लावून घ्या म्हणजे वडी चाळणीला चिटकणार नाही। आता हाताला थोडंसं तेल लावून कोथिंबीर वडी जशी करतो त्याचप्रमाणे याचे गोळे तयार करा आणि ते चाळणीमध्ये ठेवा। बेसन पीठ चिकट असल्यामुळे ते हाताला चिटकते। हाताला चिटकलेलं पीठ काढून हाताला पुन्हा एकदा तेल लावा आणि दुसरा गोळा तयार करा। हाताला पीठ चिटकल्यामुळे गोळे एकसारखे होणार नाहीत। इथे मी चाळणीत बसतील एवढे गोळे तयार करून घेतले आहेत। आता आपण याला उकडून घेणार आहोत। इथे मी पाणी अगोदरच गरम करत ठेवलं आहे। लिंबाच्या फोडीमुळे पातेलं काळं पडत नाही। त्यावर वडीची चाळण ठेवून वडी वाफलून घेऊया। वाफ बाहेर जाऊ नये यासाठी होलमध्ये पेपर घाला। आता आपण वडीचा दुसरा प्रकार पाहूया। ताटाला तेल लावून उरलेलं पीठ आहे ते ताटामध्ये लावा। ज्याप्रमाणे आपण ढोकळा वाफलून घेतो त्याचप्रमाणे ही पीठसुद्धा वाफलून घ्यायचं आहे। हाताला तेल लावून पीठ सगळीकडून व्यवस्थित पसरून घ्या। वडी जाड पातळ आपण आपल्या आवडीनुसार करू शकता। पीठ सगळीकडून व्यवस्थित पसरलं गेलं आहे। आता आपण याला वाफायला ठेवूया। एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा। त्यामध्ये स्टँड ठेवा आणि त्यावरती पीठ लावलेली ताटली ठेवा। आता ही वडी 15 मिनटं वाफलून घेऊया। अगोदर ठेवलेली वडी वाफलून झाली आहे की नाही ते पाहूया। चाकूला दोन्ही साईडनी वडी चिटकली नाही म्हणजे वडी आपली तयार आहे। आता आपण ही वडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया।
तोपर्यंत दुसरी वडी झाली आहे की नाही ते पाहूया। झाकण काढून चेक करूया वडी झाली आहे की नाही। चाकूला चिटकत नाही म्हणजे वडी तयार आहे। आता ही वडी देखील थंड करायला ठेवूया। अगोदर काढलेल्या वड्या थंड झाल्या आहेत। आता आपण याला आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊया। इथे मी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा वड्या कट करून घेतल्या आहेत। या वड्या न तळता नुसत्या फोडणी देऊन सुद्धा चपातीसोबत खाऊ शकतो। सगळ्या वड्या कट करून झाल्या आहेत। आता आपण याला तळायला घेऊया। इथे मी तेल अगोदरच तापत ठेवलं आहे। तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करा आणि नंतर वड्या तळायला घाला। वड्या मध्यम आचेवरच तळा म्हणजे त्या आतपर्यंत कुरकुरीत होतील। तेलातील बुडबुडे कमी झाल्यानंतर वडी दुसऱ्या बाजूने पलटी करा आणि दोन्ही बाजूंनी ब्राउन कलर येईपर्यंत तळा। ही वडी तळण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिट लागतात। आपण बघू शकता इथे आपल्या वडीला मस्त असा गोल्डन ब्राउन कलर आला आहे। आता आपण या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याचप्रमाणे दुसऱ्या वड्या देखील तळून घेऊया। आपल्या दुसऱ्या वड्या देखील तळून झालेल्या आहेत। आपण बघू शकता किती खमंग आणि मस्त दिसत आहेत। इथे आपली दुसरी वडी ही थंड झाली आहे। यालाही आपण कट करून घेऊया। आपण या वड्या आपल्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता। इथे मी मध्यम आकारामध्येच वड्या कट केलेल्या आहेत। इथे मी वडी थोडी जाडच ठेवली आहे। आपण याला पातळ सुद्धा करू शकता। या वड्या देखील आपण तळून घेऊया। माझी खात्री आहे ज्यांना शेपू आवडत नाही ते देखील या वड्या आवडीने खातील। ही वडी इतकी चविष्ट लागते की आपल्याला वाटणारच नाही की आपण शेपू खातोय। अशा पद्धतीच्या वड्या तुम्हीही खा आणि सर्वांना खाऊ घाला। या वडीला देखील गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। आता आपण या वड्या काढून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे। नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन प्रेस करा। भेटूया नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत धन्यवाद।